विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्ती होणार असल्याचे संकेत आहेत. महायुतीने आमदारांच्या नियुक्तीचा फॉर्म्युला तयारही केल्याची माहिती आहे. विरोधकांनी मात्र हे प्रकरण पुन्हा कोर्टात घेऊन जाण्याची तयारी केली आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न मार्गी लागणार. महायुतीचे विधान परिषदेत 12 आमदार वाढणार. महायुती 12 आमदारांची नावं राज्यपालांकडे पाठवणार. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या रिक्त जागा भरण्याच्या हालचालींना वेग आलाय. महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळापासून 12 आमदारांची नियुक्ती रखडलेली आहे. तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आमदारांची नियुक्ती रोखून धरली होती. त्यानंतर हा मुद्दा कोर्टातही गेला. कोर्ट येणाऱ्या तारखेला आमदारांच्या नियुक्तीला हिरवा कंदील देणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच महायुतीनं फॉर्म्युला ठरवल्याची माहिती समोर आली आहे. या फॉर्म्युल्यानुसार भाजप 6, शिवसेना 3, राष्ट्रवादी 3 असा फॉर्म्युला असल्याचं सांगितलं जात आहे. कोर्टाचा हिरवा कंदील मिळाल्यास तातडीनं मंत्रिमंडळाची बैठक घेऊन 12 आमदारांची नावं राज्यपालांकडे पाठवण्याची तयारी केल्याचं सांगितलं जात आहे. सध्या भाजपचे नेते या विषयावर जाहीरपणे बोलण्यास तयार नाही आहेत. अजूनपर्यंत कोणतीही अशी अधिकृत चर्चा आमच्या कानावर आली नाही. तेव्हा मीही कोर टीमचा भाग आहे, कोर टीमचा मी सदस्य आहे. आमची 6 लोकांची कोर टीम आहे. त्यामध्येही अजून राज्यपालांच्या जागेच्या बाबतीमध्ये कुठेही विषय आला नाही आणि म्हणून या ज्या विषयाची मग माहितीच नाही त्याबद्दल मी प्रतिक्रिया देणं योग्य. राज्यपालांनी 12 आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी अपेक्षा दीपक केसरकर यांनी व्यक्त केली आहे. मला असं वाटतं की हा शेवटी राज्यपाल महोदयांचा अधिकार आणि तो अधिकार त्यांनी कधी वापरायचा या संदर्भातला योग्य तो निर्णय ते स्वतः घेतील याची मला खात्री आहे. राज्यपालांनी 12 आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय घेतल्यास त्याला पुन्हा कोर्टात आव्हान देण्याचा इशारा काँग्रेसनं दिलाय. उद्या जर हे करत असतील तर आम्ही पण कोर्टात जाऊ ना. कारण आमच्या यादीमध्ये का थांबवलं त्या मागच्या वेळेस त्या कोश्यारीनी. म्हणजे असं तर राज्यपाल देशात किंवा महाराष्ट्रात तर अजून कधी झाले नाही. असं एक विचित्र माणूस महाराष्ट्राच्या धर्तीवर प्रगटला होता. फक्त राजकारण करण्यासाठी राजभवनाचा वापर करणार. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीला कोर्टानं हिरवा कंदील दिला असला तरी त्यांची नियुक्ती सहज सोपी राहिलेली नाहीये. विरोधकांनी पुन्हा कोर्टाची दारं ठोठावल्यास यावेळी देखील नियुक्ती लांबण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.